बघा, आता आपण एक त्वचारोगासाठी एक रामबाण औषध तयार करत आहेत. त्या औषधाचे बघा आता आपण काय काय घेतलेत घटक, काय काय कसं औषध आहे तुम्हाला दाखवतो. आता आता बघा, हे चांगले काळं पल्ल्यामध्ये. आता हे गॅस बंद हो का, अंगावर ओढत आहे तडतात. आता गॅस बंद करून तुम्हाला खाली व्यवस्थित सविस्तर सांगतो काय काय टाकलं होतं आपण याच्यात, काय काय नाही. आणि स्वरायशीज असेल, गजकरण असेल, नायटा असेल, ही रोग चिकट असतील, ही लवकर काही राहत नाही. तर त्याच्यापेक्षा हे औषध कसं बनवायचं ते तुम्हाला मी सगळं व्यवस्थित सांगणार आहे आता ह्याच्यामध्ये, एक ह्या व्हिडिओमध्ये. आता बघा, आता तेल काळं पल्ल्यामध्ये त्वचा रोग हे कठीण असतो. एकदा त्वचा रोग झाला की लवकर राहत नाही. तर ह्याच्यामध्ये आपण काय केलं आहे, पावशेर तिळाचं तेल आणि पावशेर मोहरीचं तेल दोन्ही एकत्र तेल करून पांढऱ्या रुचकीचे पानं आणि थोड्या शेराच्या कांड्या ह्या दोन वनस्पतीचा वापर केला आहे. तर पांढऱ्या रुचकीचे पानं तुम्हाला दाखवतो कशी असतात, हे बघा असे पानं असतात. पांढरी रुई मदार म्हणतात काही ठिकाणी, आकडा म्हणतात. ह्या वनस्पतीचा वापर करायचा. तर ह्याचा वापर करताना काय करायचं, अर्धा लिटर जर तुम्ही तेल घेतलं तर एक अर्धा किलोच्या अंदाजानं शेराचे कांडे आणि पांढ्या रुई मदाऱ्याचे पानं घ्यायचे, असे बारीक तुकडे करून असे जाळून त्याचं तेल तयार करायचं. आता हे तेल झालं तयार, हे एका बॉटलमध्ये भरून घ्यायचं. काचाच्या बॉटलमध्ये राहा, काचाच्या असण्याची तर लबराच्या बॉटलीत ओतून ठेवून जिथं तुमचे नायटा खरूज गजकरण झालेलं तिथं काय करायचं, 5 रुपयाचा कॉईन, 10 रुपयाचा कॉईन जिथं गुदगुद करतं आहे, खाजवत आहे, अगर जुनी जखम आहे तिथं थोडं संध्याकाळी झोपायच्या टायमाला तर थोडं खाजविलवणी करायचं. आणि ही तेलाची मालिश करायची अंगावर, वरून बाह्य अंगावर सगळीकडे अंगाला मालिश करताना बी गळ्यापासून वरी लावायचं नाही जास्त, डोळ्यालाही जाऊ द्यायचं नाही. तर ही दोन्ही वनस्पत्या विषारी आहेत, कारण फक्त हे आपल्याली त्वचारोगातले जे जंतू आहेत हे जंतू मारण्यासाठी चालतं. हे डोळ्याकड, नाकाकड, कानाकड जास्त जाऊ द्यायचं नाही, तेवढं ध्यान करायचं. आणि औषध लावल्यानंतर बी स्वच्छ साबणानं हात फीत धुवून परत जेवण करायचं. अशा पद्धतीत तुम्हाला सावधगिरीनं वापरून एखाद्या जवळच्या वैद्याच्या सल्ल्यानं औषध करायचं असतं. कारण चॅनलवरच्या औषधाचं करताना काही उलटापुलटा झाला तर चॅनल त्या जबाबदार नसतो. त्याच पाहिजे मला जरी ही जरी औषध करायचं असलं तर माझ्या चॅनलवर माग नंबर पण दिलेले आहेत, तुम्ही नंबर मला करून कसं औषध करायचं ते विचारू शकता, मी तुम्हाला सांगायला सांगून देईन. त्याचं पाहिजे कुठले जरी औषध करायचे असले चॅनलवरची काही उलटापुलटा होऊ नये म्हणून प्रत्येक चॅनलवाल्यानं आपला आपला नंबर त्याच्यावर टाकावा असं पण मला वाटतं. म्हणून मी प्रत्येक व्हिडिओवर काही ठिकाणी नंबर दिलेले असतात, एक जेणेकरून किंवा मोर्चा माणसाचा संपर्क होऊन त्यानं औषध व्यवस्थित होऊन त्याच्यासाठी जे कल्याण होऊन ती पण त्याचे काही दुःख आहे ते निवारण होईल. एवढ्यासाठी ती काही येणं करणं उगाच फोन करून त्रास करण्यासाठी असं नसतो फोन. व्यवस्थित काळजीनं औषध करा आणि त्वचारोगापासून एकदम मुक्ती मिळवा. कारण त्वचारोग हे चिकट असतो, 4 मासात बसाय उठायला जायला कुठं लाज वाटती, सारे अंगावर खरूज गचकण्यासारखे नायट्यासारखे जर प्रकार झाले तर हे औषध केल्यानंतर त्वचारोग तुमचा 6 महिन्यात मुळापासून जायला मदत होणार आहे. ही एकदम रामबाण औषध आहे. आता बघा अजून जरा गार झालेलं नाही, तुम्हाला परत गार एका बाटली टाकल्यासाठी 1 मिनिटाचा व्हिडिओ काढून परत टाकीन. ह्या व्हिडिओला माझा नंबर पण देईन, नंबर देऊन माझा संपर्क साधा. कोणाला औषध लागत असलं तर ही औषध एखाद्या नाही कोणाला झालं तर तुमच्याकडं ही जर वनस्पत्या नसल्या पांढऱ्या रुईची झाडं तर तुम्हाला मी इकडून पोस्टानं पानं पाठवून 1/2 किलो तुम्ही तिथं औषध बनवून घेऊ शकता. तुम्हाला पानाचे काय ते पोस्टानं पोस्टाचा खर्च देऊन तुम्ही तिथं पण औषध बनवून घ्या. आणि जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटेचं बटन दाबा. प्रत्येक स्वराशी चर्मरोग प्रत्येकाच्या माणसापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा जे कल्याणाच्या हेतूनच. म्हणून प्रत्येक व्हिडिओ आपले चॅनल बघा. तर ह्याच्यामधून मी असे नवनवीन औषधे देणारे. आता माझे 5,000 सबस्क्राईब झाल्यानंतर परत अनेक घरात वाद येतांटा भरपूर अशी माहिती देणार आहे. रामकृष्ण हरी महोदय.